Hello students, welcome to Saish Coaching Classes. Iyatta 12vi Maharashtra Board, State Board, Science, Commerce, Arts. Ya tini stream sati Information Technology, manjech apan IT, short form madhe IT asa apan manto. Ha subject, jawal jawal tini stream sati kaya hai, sarkha cha hai. So, aaj apan Standard 12 sati आयटी विषय आज घेऊन आलेलो आहोत. बरेच विद्यार्थी त्यांची मागणी होती की सर आयटी साठी व्हिडिओ बनवा, आयटी साठी व्हिडिओ बनवा. आणि आज या मागणीनुसार आज आपण एक छोटासा प्रयत्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी या सब्जेक्टचा आज आपण इथे व्हिडिओ आपल्यासाठी तुमच्यासाठी बनवत आहोत. तसं पाहायला गेलं तर आजची ही इंडस्ट्री आहे, ही जी आहे जो युग आहे हे संपूर्णतः कॉम्प्युटराइज आहे. त्यामुळे फक्त 12वीच्याच विद्यार्थ्यांसाठी आयटी आहे का? नाही, तर कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी हा आयटी हा सब्जेक्ट कॉमन आहे. आणि प्रत्येकाने आयटीचं नॉलेज घेणं आज खरंच गरजेचं झालेलं आहे. आणि म्हणूनच खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी हा आपण आज व्हिडिओ इथे बनवण्यात येत आहे. सगळ्यात प्रथम आज आपल्याला लर्न करायचं आहे स्टँडर्ड 12 सायन्स महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर नंबर 1 ॲडव्हान्स वेब डिझायनिंग, त्यामधील आज आपण ह्या चॅप्टरमधील पार्ट 1च्या माध्यमातून HTML म्हणजे काय आहे, HTMLचा उपयोग कशासाठी केला जातो या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या माध्यमातून आपण प्रॅक्टिकल्स देखील याच्यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाऊया आपण नेक्स्ट स्लाइडकडे. मग ह्या HTML साठी का गरजेचं आहे HTML लर्न करणं, कशासाठी आपण HTMLचा वापर करतो, सोच काही गोष्टी आपण यामध्ये जाणून घेऊया. लेट्स लर्न. स्टुडंट्स कॅन डिझाईन द लेआउट ऑफ वेब पेज युझिंग द CSS. ओके, हा CSS नावाचा एक टॉपिक आहे. या CSSचा यूज करून आपल्याला काय करता येईल की वेब पेजचं लेआउट कसं असलं पाहिजे याचा देखील आपण इथे अभ्यास करणार आहोत. या टॉपिकच्या अंतर्गत आपण वेबसाईट कशी डिझाईन करायची याही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. सो स्टुडंट्स कॅन लर्न टू डिझाईन द वेबसाईट ऑल्सो. स्टुडंट कॅन डिझाईन द वेब फॉर्म विथ अ व्हॅलिडेशन्स. आता व्हॅलिडेशन म्हणजे याचा नेमका अर्थ काय, की आपण म्हणतो ना की आता समजा जर आपण एखादी गोष्ट जर टाईप करायला घेतली, एखाद्या वेबसाईटवरती तुम्ही एखादा फॉर्म भरताय, बरोबर आहे, आणि पासवर्ड तुम्ही टाकता आणि समजा त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं एक कॅरेक्टर कॅपिटल पाहिजे, एक कॅरेक्टर स्मॉलमध्ये पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, नंबर्स पण आले पाहिजेत, मग हे म्हणजे काय की हे जे तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलिडेशन असं आपण म्हणतो. किंवा तुम्ही डेट ऑफ बर्थच्या जागी जर काहीतरी जर लिहायला घेतलं, तुमचं नाव वगैरे लिहायला गेलं, तर तो म्हणतो की इनपुट करेक्ट डेटा. म्हणजे काय की तिथे फक्त नंबर्सच तुमचे इनपुट झाले पाहिजेत, बाकीचे कॅरेक्टर तो घेणार नाही. मग त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, व्हॅलिडेशन असं आपण इथे म्हणतो. मग चौथी गोष्ट जी आपल्याला लर्न करायची आहे, स्टुडंट्स कॅन लर्न कन्सेप्ट ऑफ इमेज मॅप अँड आय फ्रेम, दॅट इज त्यालाच आपण इनलाईन फ्रेम असं आपण म्हणतो. आणि मग हा एम जो आहे, एम काय आपला, तर याच्या पाठीमागचा हेतू काय, द एम इज टू गिव्ह द स्किल टू क्रिएट HTML वेब पेजेस युझिंग HTML5 अँड CSS. म्हणजे या पाठामध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला HTML5 आणि CSS हे दोन काही लँग्वेज आहेत, या लँग्वेजचा आपल्याला वापर करून काय करायचं आहे की HTML एक वेब पेज आपल्याला इथे डेव्हलप करायचं आहे. आता प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण HTML म्हणजे काय, तर ह्याचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता. पण ह्या HTMLचं ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे 5 आणि CSS ही एक लँग्वेज आहे, म्हणजे हे एक सॉफ्टवेअर्स आहेत आणि ह्या सॉफ्टवेअर्स फक्त कॉम्प्युटरची भाषा समजू शकतात. आणि म्हणून जसं की आपण मराठी हिंदी इंग्रजी वापरून आपण काय करू शकतो, एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. पण कॉम्प्युटरला जर कम्युनिकेट करायचं असेल तर त्याला एक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, तर त्यापैकी एक HTML नावाची एक जी भाषा आहे ही भाषा आपल्याला इथे लर्न करायची. आणि HTML ही भाषा आणि CSS या गोष्टींचा वापर करून आपण एक HTMLचं वेब पेज कसं क्रिएट करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा इथे हेतू आहे, बरोबर आहे. सो तुमच्यासाठी मराठीतून, खास मराठीतून आपण HTML5 आणि CSS आपण इथे तुम्हाला इथे लर्न करतोय किंवा शिकवतोय. ओके, सो चला जास्त वेळ न दवडता आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडकडे. सो HTML म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.
ऑलरेडी प्रीवियस इयर स्टँडर्डमध्ये आपण HTML म्हणजे काय हे आपण लर्न केलं होतं, पण इथे HTMLचं मी तुम्हाला डिटेल्समध्ये पुन्हा एकदा त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि पूर्ण स्क्रॅचपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी चालू करतोय. सो व्हॉट इज HTML? ओके, दोज स्टुडंट्स आर नोज दॅन व्हेरी वेल, व्हेरी गुड फॉर दॅट. पण ज्यांना माहीतच नाही आहे की HTML म्हणजे नेमकं काय आहे, तर त्यांच्यासाठी HTML म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी एक हे तुमच्यासाठी स्लाईड प्रेझेंट करत आहे. HTML स्टँड्स फॉर, ह्याचा फुल फॉर्म काय, HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ही एक प्रकारची कशी आहे लँग्वेज आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लँग्वेज म्हटल्यावरती काय, भाषा, बरोबर आहे. आपल्याला संवाद साधायचा आहे किंवा कम्युनिकेशन करायचं आहे, देवाणघेवाण करायचं आहे, विचारांची देवाणघेवाण करायची असेल, तर आपल्यासाठी ह्युमन बिईंगसाठी आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण मराठी लँग्वेजला प्रेफर करतो. अदर स्टेटमधले काही माणसं आपल्या राज्यामध्ये येतात कामानिमित्ताने, मग त्यांना मराठी भाषा जमत नसेल तर आपण राष्ट्रभाषा आपल्या भारतामध्ये एक हिंदीला आपल्याला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून हिंदी ही कम्युनिकेशनची आपली भाषा झाली. आणि इंटरनॅशनली जर आपल्याला काही कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण इंग्रजी भाषेचा आपण काय करतो, हे माध्यम वापरतो. म्हणजे ह्या आपल्याला काय करतात की समजण्यासाठी, संभाषण करण्यासाठी आपण ह्या भाषेचा वापर करतो. पण कम्प्युटरला समजणार आहे का मित्रांनो मराठी हिंदी इंग्रजी लँग्वेज? नाही. म्हणून कम्प्युटरला एक भाषा समजायलासाठी किंवा कम्प्युटरला काही आपल्याला काय इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे हे समजण्यासाठी, कम्प्युटरला समजण्यासाठी वेगवेगळ्या लँग्वेजेस डेव्हलप झाल्या, त्यापैकीच एक ही म्हणजे HTML. मग HTML ही लँग्वेज काय करते, तर ह्याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर ह्या लँग्वेजच्या माध्यमातून कम्प्युटरला समजतं की आपल्याला काय करायचं आहे. जसं की आता पहा बरं, आपल्या मराठीमध्ये घ्या, मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये घ्या, इंग्रजी भाषेमध्ये घ्या, तर ती भाषा चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण सुरुवात कुठून करतो, क क ग अगदी बाराखडीपासून सुरुवात करतो, मग आकार उकार. मग तसं ह्या लँग्वेजमध्ये पण आपल्याला काय आहे की बरेचसे असे टॅग्स असतात, टॅग्स, आणि कम्प्युटरला ह्या टॅग्सच्या माध्यमातून आपण काय करत असतो, इन्स्ट्रक्शन देत असतो, आणि कम्प्युटरला ह्या टॅग्सच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन देऊन कम्प्युटरला ते समजत असतं आणि त्या पद्धतीने तो आपल्याला आउटपुट देत असतो. मग अल्सो ह्या HTMLला आपण काय म्हणतो, तर अल्सो नोन ॲज, इट इज अल्सो नोन ॲज HTML व्हर्जन 1.0. म्हणजे सुरुवात झाली जेव्हा HTMLची तेव्हा व्हर्जन 1.0 सुरुवात झाली, आणि आज आपण HTML 5 म्हणजे व्हर्जन 5.0 आपण आज काम करतोय. अँड इज द इटरेशन ऑफ द HTML मार्कअप. ओके, तिसरा पॉईंट जर पाहिला गेला तर HTML इज द स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर वेब पेज. ही एक मार्कअप लँग्वेज आहे कोणासाठी, तर वेब पेज क्रिएट करण्यासाठी. आणि हे स्टँडर्ड का, कारण ह्याचाच यूज आज ऑल ओव्हर वर्ल्ड केला जातो म्हणून त्याला स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज म्हटलं गेलेलं आहे. जसं की आपण सायन्सचे स्टुडंट असताल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की केमिस्ट्रीचा जो आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, ह्या टेबलमध्ये आपण स्टँडर्डाइज केलेलं आहे. किंवा जे आपण IUPAC नेम म्हणतो, समजा आता मिथाईल ॲसिटेट नावाचा जर काही तुमच्याकडे जर ग्रुप असेल तर त्याला आपण मिथाईल ॲसिटेट किंवा मिथाईल ॲसिड किंवा फॉर्मिक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड जर ह्याला असेल तर आपण काय म्हणतो त्याला, ॲसिटिक ॲसिडला मिथाईल ॲसिटेट नावाने पण ओळखतो. म्हणजे एक स्टँडर्ड केलेलं आहे. मग तसं इथे काही जे HTML काही मार्कअप लँग्वेज मार्कअप आहेत ते स्टँडर्ड मार्कअप केलेले आहेत. कशासाठी? तर वेब पेज क्रिएट करण्यासाठी. आय होप यू आर अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय एम सेईंग. मला असं खात्री आहे की तुम्हाला मी जे काही सांगतोय हे चांगल्या पद्धतीने समजत असेल. ओके, सो इथे तुम्हाला एक मार्कासाठी असा एक प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज HTML? तुम्हाला एवढं सगळं लिहिता आलं पाहिजे की HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, एवढंच एक मार्कासाठी. समजा जर 3 ते 4 मार्कासाठी जर हा प्रश्न जर तुम्हाला पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर तुम्हाला हे सगळे जे 5 पॉईंट आहेत ते 5 पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. व्हॉट इज दॅट? द फर्स्ट पॉईंट इज HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इट इज ऑल्सो नोन ॲज HTML व्हर्जन 1.0 अँड इट्स द फर्स्ट इटरेशन ऑफ द HTML मार्कअप. HTML इज द स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर वेब पेज. आणि HTML एलिमेंट्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ HTML पेजेस. अँड HTMLचे जे एलिमेंट्स असतात हे रिप्रेझेंटेड कशाने करतो आपण, टॅग्सने. मग आता एलिमेंट्स आपण ऑलरेडी प्रिव्हियस इयरमध्ये पण शिकलो होतो, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी इथे एक तुमच्यासाठी स्लाईड बनवलेली आहे HTML एलिमेंट्सची. चला तर मग आपण आता नेक्स्ट स्लाईडवरती जाऊया. व्हॉट इज द नेक्स्ट वन? चलो
व्हाट इज HTML 5 आता HTML आपण जाणून घेतलं पण आता HTML 5 इन दिस स्टँडर्ड आपल्याला HTML 5 चा अभ्यास करायचा आहे म्हणून HTML 5 बद्दल थोडंस तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे मग HTML 5 इज द 5th वर्जन ऑफ HTML वर्जन ऑफ 1.0 ओके विथ सपोर्ट ऑफ मोर टॅग्स अँड फीचर्स कारण HTML वर्जन 1.0 मध्ये खूप टॅग्स कमी प्रमाणामध्ये वापरले होते आणि त्याचा फीचर्स पण त्याचे कमी होते आणि म्हणून HTML 5 वर्जन 5 ची आज काय झाली निर्मिती झाली तुम्ही म्हणाल सर मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे तुम्ही एक साधा एग्जांपल घ्यायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगितलं की पूर्वीचा मोबाईल फोन आणि आताचा मोबाईल फोन पूर्वी आपण बटनवाले मोबाईल वापरायचो आज काय करतोय टच स्क्रीनवाले मोबाईल वापरतोय आणि एका फिंगरप्रिंटवरती आपण पूर्ण जगाशी कनेक्ट आहोत मग बरोबर आहे की नाही मग HTML वर्जन 1.0 मध्ये कमी प्रमाणामध्ये टॅग होते फीचर्स त्याचे कमी होते आणि म्हणून HTML 5 ची निर्मिती झाली आणि HTML 5 मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण टॅग्स वापरतो आणि त्याचे फीचर्स पण खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळणार आहेत सो टेक्निकली इट्स टर्म HTML वर्जन 5.0 बट कोलॅक्युली इट इज कॉल्ड ॲज अ HTML 5 ओके सो द लॅटेस्ट वर्जन ऑफ अ ब्राउझर मग हा ब्राउझरच्या लॅटेस्ट वर्जनमध्येच त्याला सपोर्ट करतो बरोबर आहे कोणते कोणते तर लाईक सफारी सफारी हा तुम्ही आता नवीन ऐकला असेल पण ज्यांना मॅक बुक वापरतायत त्यांना सफारी काही नवीन नसणार आहे पण जे विंडोज फॅमिलियर आहेत त्यांच्यासाठी सफारी म्हणजे तुमच्यासाठी सांगतो की सफारी हा मॅकबुक जे वापरतात आज ॲपलचे जे लॅपटॉप्स आहेत ॲपल कंपनीचे त्या ॲपल कंपनीमध्ये मॅक नावाची OS आहे OS म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टीम तर मॅक OSमध्ये सफारी हा बाय डिफॉल्ट ब्राउझर असतो जसं की आपल्या विंडोजमध्ये आज इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मायक्रोसॉफ्ट एज हे जे ब्राउझर आहेत हे बाय डिफॉल्ट असतात विंडोजचे तसे मॅक OSमध्ये सफारी नावाचा जो ब्राउझर आहे वेब ब्राउझर तो काय असतो तर बाय डिफॉल्ट असतो ऑपेरा तुम्हाला माहिती आहे गुगल क्रोम अँड फायरफॉक्स सपोर्ट्स ऑलमोस्ट ऑल द फीचर्स ऑफ HTML 5 इज इट क्लिअर ऑल ऑफ यू आय होप यू आर अंडरस्टूड व्हेरी वेल अ वेब डेव्हलपर कॅन यूज HTML 5 फॉर डेव्हलपिंग फोटो साईट्स वेब फॉर फॉर्म्स ओके इथे फॉर्म्स पाहिजे चुकून किंवा फोरम्स म्हणू शकता अँड ॲडव्हान्स मॅपिंग ॲप्लिकेशन्स ऑल्सो द फुल फॉर्म ऑफ HTML 5 इज हायफर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज वर्जन 5 किंवा 5 असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे चालणार आहे आय होप की तुम्हाला HTML आणि HTML 5 मधला फरक हा चांगल्या पद्धतीने समजला असेल पण तरीसुद्धा तुम्हाला पेपरला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द HTML अँड HTML 5 आणि म्हणून तुमच्यासाठी मी एक स्लाईड त्यासाठी एक स्पेशल स्लाईड बनवलेली आहे की डिफरन्स बिटवीन द HTML अँड HTML 5 मग दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की HTML डॉक टाईप डिक्लरेशन इज लेंदी आणि HTML 5 मध्ये डॉक टाईप डिक्लरेशन इन HTML 5 इज सिम्पल म्हणजे जे आपण डॉक टाईपचे डिक्लरेशन करतो हे HTML मध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये एकदम सिम्पल प्रोसेस आहे हा पहिला पॉईंट तुम्ही ॲज अ दोघांचा डिफरन्स म्हणून लिहू शकता HTML कॅरेक्टर एनकोडिंग इज लॉंगर HTML 5 कॅरेक्टर एनकोडिंग डिक्लरेशन इज सिम्पल ऑडिओ अँड व्हिडिओ आर नॉट HTML पार्ट्स बट इन HTML 5 यू कॅन यूज ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिडिओ ऑल्सो सो ऑडिओ अँड व्हिडिओ आर HTML 5 पार्ट ओके सो दिस इज अ बिग चेंजेस इन दिस अ थर्ड पॉईंट पूर्वी HTML वर्जन 1.0 ऑडिओ फाईल किंवा व्हिडिओ फाईलला सपोर्ट नव्हता पण HTML फाईलमध्ये आज तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओ फाईलला सपोर्ट देऊ शकता सो इट इज पॉसिबल टू ड्रॉ अ वेक्टर विथ द हेल्प ऑफ द अदर टेक्नॉलॉजीज लाईक अ सिल्वर लाईट फ्रॅश VML एटसेट्रा वेक्टर ग्राफिक्स आर पार्ट ऑफ अ HTML 5 इटसेल्फ एक्झाम्पल कॅनवास SVG इट इज इम्पॉसिबल टू गेट द ॲक्च्युअल जिओ लोकेशन्स ऑफ अ पर्सन ब्राउझिंग एनी वेबसाईट ओके अँड GS जिओ लोकेशन API इन HTML 5 एनेबल्स यू टू आयडेंटिफाय द लोकेशन ऑफ द यूजर ब्राउझिंग एनी वेबसाईट बरोबर आहे लोकेशन तो ट्रेस आउट करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ द HTML 5 अँड दॅट्स वाय HTML 5 इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगर दॅन द HTML ओके आय होप यू आर अंडरस्टूड दिस वेल ओके नाव HTML ऑफर्स लोकल स्टोरेज इन्स्टेड ऑफ कुकीज सो HTML 5 युजेस अ कुकीज टू स्टोर अ डेटा
बरोबर आहे. हा HTML फाइल काय करायचा की कुकीज च्या ऐवजी लोकल हार्ड ड्राइवचा वापर करायचा, पण HTML फाइल मात्र काय करतो की त्याचा डेटा स्टोर करायला कुकीजचा वापर करतो. म्हणजे बघा की तुम्ही जर हिस्ट्री वगैरे जर चेक केली तुमच्या वेब ब्राउझरची, तुम्हाला हिस्ट्री मध्ये त्यांचे कुकीज तुम्हाला पाहायला मिळतात, पण तो हार्ड ड्राइव मध्ये स्टोर नाही करत. इज इट क्लियर टू यू? सो इट अलाउज यू टू रन जावास्क्रिप्ट इन ब्राउझर, इट एनेबल्स यू टू रन जावास्क्रिप्ट कोड इन द बॅकग्राउंड. ओके, आणि हा मात्र जावास्क्रिप्ट कसा करतो, बॅकग्राउंडला रन करत असतो. यू कॅन यूज HTML विथ ऑल ओल्ड ब्राउझर, यू कॅन यूज HTML 5 विथ ऑल न्यू ब्राउझर. ओके, HTML जो आहे हा न्यू ब्राउझरला यूज करता यायला जरा थोडा प्रॉब्लेम आहे, पण ओल्ड ब्राउझरमध्ये तुम्ही वापरू शकता. HTML इज लेस मोबाईल फ्रेंडली नव्हता HTML 5, बट HTML 5 इज अ मोबाईल फ्रेंडली. And HTML does not allow drag and drop effect, it's allowed drag and drop effect. So मी एवढे पॉईंट तुमच्यासमोर दिलेत, पण चार मार्काला आलं तर कोणतेही चार पॉईंट तुम्ही लिहू शकता. मी तर तुम्हाला कमीत कमी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पॉईंट्स दिलेले आहेत. तुम्ही 5 पॉईंट जरी तुमच्या पद्धतीने इझीवाले जे आहे ते तुम्ही तुमच्यासाठी जर मेमराईज करू शकलात तर तुमच्यासाठी हे बेनिफिशियल असणार आहे. ओके, आय होप यू आर अंडरस्टूड ऑल द डिफरन्सेस बिटवीन द HTML अँड HTML 5. So I will move on the next slide. So forms in HTML 5. Already in 11th standard we have studied different controls related to form like text, radio, checkbox, submit, reset, select, text area. Okay, already we learned in 11th standard. Okay, मी practically पण तुम्हाला मी करून दाखवले होते आपल्या IT lectures मध्ये, आणि मी आज इथेही तुम्हाला मी काही प्रॅक्टिकल्स मी इथे दाखवणार आहे. सो पण आपण 11वीमध्ये काय काय शिकलो होतो त्याचा मी इथे एक छोटासा रिव्ह्यू घेतला आहे. तर 11वीमध्ये पण आपण फॉर्म तयार केले होते, मध्ये फॉर्म तयार करताना आपण टेक्स्टचा वापर कसा केला होता, रेडिओ बटनचा वापर कसा केला होता, चेकबॉक्सचा वापर कसा केला होता, सबमिटचा वापर कसा केला होता, या सगळ्या गोष्टी आपण शिकलो होतो. ओके, सो दिस कंट्रोल, सेकंड इज दिस कंट्रोल्स आर यूज टू कलेक्ट डिफरंट काइंड्स ऑफ यूजर इनपुट्स. म्हणजे युजरकडनं जर मला माहिती मागवायची असेल तर आपण यूजर इनपुटसाठी हे आपण कंट्रोल्स वापरायचो. सच ॲज कॉन्टॅक्ट डिटेल्स लाईक नेम, ॲड्रेस, सिंगल ऑर मल्टिपल ऑप्शन, फॉर्म फ्रॉम ग्रुप ऑफ ऑप्शन्स, ॲज वेल ॲज क्लिअरिंग अँड सबमिटिंग डेटा एटसेट्रा. So HTML 5 has introduced additional form control which can also be used for validation purpose. पण पूर्वीच्या HTML मध्ये आणि आताच्या HTML मध्ये काय फरक आहे, तर HTML मध्ये आपल्याला व्हॅलिडेशन्स मिळत नव्हते, पण आता आपण व्हॅलिडेशन देखील लावू शकतो. दिस इज अ मेन थिंग. ओके, सो बिफोर दॅट गोइंग टू प्रॅक्टिकल वन, वी विल जस्ट काय करूया की HTML 5 मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स नवीन आलेले आहेत त्याचा पहिला आपण काय करूया, अभ्यास करून घेऊया. आणि मग तुम्हाला मी एक प्रॅक्टिकली तुम्हाला काय करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथे दाखवण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या की कशा पद्धतीने आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत तेही तुम्हाला मी इथे दाखवून देतो, की कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. ओके, सो HTML 5 ॲडव्हान्स. ओके, इनपुट एलिमेंट. ओके, ह्याचे इनपुट एलिमेंट कोणते कोणते आहेत, तर सगळ्यात पहिला एलिमेंट आहे इनपुट टाईप कलर. हा काय करतो, तर डिफाईन अ कलर पिकर. कलर तुम्हाला पिक करायचं असेल तर कलर पिकरसाठी तुम्ही वापरू शकता. पहा की MCQ टाईप सगळे क्वेश्चन आहेत, की इथे तुम्हाला सांगितलं जाईल व्हॉट इज द यूज ऑफ इनपुट टाईप. इनपुट टाईप हा एलिमेंट आहे आणि त्याचा कलर हा इनपुट म्हणजे एलिमेंट आहे, तर ह्या कलर या एलिमेंटचा वापर कशासाठी होतो, तर तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे डिफाईन अ कलर पिकर. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा हे इनपुट टाईप हा तुमचा ॲडव्हान्स एलिमेंट आहे, पण त्या एलिमेंटमध्ये आपण इनपुट टाईपचा एलिमेंट हा इनपुट टाईप हा एक एलिमेंट आहे, बरोबर आहे. इनपुट टाईप हा एक एलिमेंट आहे, पण या इनपुट टाईपमध्ये आपण पुन्हा त्याचा सब एलिमेंट टाकला तो म्हणजे कलर. तर कशासाठी वापरतो आपण, डिफाइन्स अ कलर पिकर. नंबर जर टाकायचा असेल तर नंबर टाकला तर काय होतो, डिफाइन अ फील्ड फॉर एंटरिंग अ नंबर. URL म्हणजे काय, तर डिफाइन अ फील्ड एंटरिंग अ URL, बरोबर आहे. इमेज, जर एखादा मला चित्र टाकायचं आहे किंवा सबमिट बटन टाकायचं, डिफाईन ॲज ॲन इमेज ॲज अ सबमिट बटन वगैरे अशा पद्धतीने टाकायचं असेल तर मी ते टाकू शकतो. इनपुट टाईप हे ते सगळं हे कॉमन आहे, फक्त ह्याचे सब एलिमेंट चेंज झालेत. बघा कलरचा कलर पिकरसाठी, नंबर एंटरिंग अ नंबर, URL एंटरिंग अ URL,
इमेज स इमेज ॲज अ सबमिट बटन ओके डिफाइन्स हे सगळं लिहिता आलं पाहिजे डेट डिफाइन्स अ डेट पिकर विथ द इयर मंथ अँड डे आता इथे इयर मंथ आणि डेट अशा पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता ईमेल म्हटल्यावरती ईमेल ॲड्रेस जर टाकायचा असेल तर त्यासाठी हा एलिमेंट वापरू शकता मंथ जर टाकायचं असेल तर डिफाइन्स अ मंथ अँड इयर कंट्रोल इन फॉर्मॅट ॲज आता कम्प्युटर लँग्वेजमध्ये म्हटल्यावरती इयर कसं होतं की फोर टाईम वाय अँड डबल टाईम एम या फॉर्मॅटमध्ये तुम्ही मंथ टाकू शकता रेंज द्यायचे 0 to 100, 0 to 10, 0 to 50 आपण म्हणतो ना की समजा आता एक व्हॅलिडेशन लावायचं आहे की 60 वर्षावरती जर गेलं तर मला तसं नको आहे किंवा 0 to 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना आपल्याला अलाउड नाही करायचं आहे किंवा 0 to 18 ह्या एज कॅटेगरीमधल्या ग्रुपच्या पीपल्सला किंवा व्यक्तींना पर्सनला आपल्याला अलाव नाही करायचं आहे एखादी गोष्ट तर त्यासाठी तुम्ही ह्याची अशी एक पद्धतीने रेंज देऊ शकता की बाबा 0 to 18 मग त्याने जर एंटर केलं जसं की आज तुम्ही जर जीमेल अकाउंट ओपन करायला गेलात किंवा फेसबुक अकाऊंट ओपन करायला गेलात तर तुमचं बड्डेट जर रेंज त्या रेंजच्या मध्ये आली 0 to 18 तर तुम्हाला अलाव करत नाही तर अशा पद्धतीची रेंज जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही इनपुट टाईप रेंज ह्या एलिमेंटचा वापर करू शकता इनपुट टाईप डेट टाईम लोकल म्हणजे काय की लोकल म्हटल्यावरती तुमची जी मशीन म्हणजे आता हे कम्प्युटर आहे ह्या कम्प्युटरचा जर तुम्हाला जर डेट तुम्हाला तिथे डिफाईन करायची असेल तर तुम्ही लोकल जर असं म्हटलं तर तुमच्या कम्प्युटरची डेट तिकडं काय होते इन्सर्ट होऊन जाते इनपुट टाईप टाईम जर म्हटलं तर तुम्हाला डिफाईन अ कंट्रोल फॉर एंटरिंग अ टाईम वीक म्हटलं तर त्या इयरचं वीक पण आपण पाहू शकतो सर्च म्हटल्यावरती तुम्हाला एखादा काही सर्च करायचं असेल तर सर्चचा तुम्ही ते वापर करू शकता इनपुट फाईल एखादी फाईल तुम्हाला ब्राउज करायची आहे तर तुम्ही ती ब्राउज करून अपलोड करू शकता म्हणून तिथे तुम्हाला देतात जसं की आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही सेंट्रलाइज ज्यावेळेस फॉर्म भरला असेल किंवा एखादा कुठला फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर एखादी इमेज किंवा एखादी फाईल अपलोड करायची असेल तर तुम्हाला तिथे ब्राउज क्लिक करायला सांगतात मग तुम्ही ब्राउज करता ब्राउज करून ती फाईल घेता आणि अपलोड करता दॅट्स वाय दिस इज यूज इनपुट टाईप टेल म्हटल्यावरती इथे तुम्ही टेलिफोन नंबर इन्सर्ट करण्यासाठी ह्या टॅपचा किंवा एलिमेंटचा वापर करू शकता सो अशा काही इनपुट्स एलिमेंट्स आहेत तसे काही रिस्ट्रिक्शन इनपुट पण तुम्हाला दिलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत सो इनपुट रिस्ट्रिक्शन्स काय काय आहेत अ लिस्ट ऑफ सम कॉमन इनपुट रिस्ट्रिक्शन्स इज गिवन बिलो फ्यू ऑफ विच कॅन बी यूज फॉर व्हॅलिडेशन पर्पज म्हणजे व्हॅलिडेशनसाठी आपण हे वापरत असतो मग काय काय दिलं आहे पहा बरं पहिला ॲट्रिब्यूट्स आहे तुमचा डिजेबल हा काय करतो स्पेसिफाईज दॅट अँड इनपुट फील्ड शुड बी डिजेबल मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही इनपुट फील्डमध्ये टाकू शकता आणि मिनिमम जसं की आपण म्हणतो ना की मिनिमम 6 कॅरेक्टर मॅक्झिमम 8 कॅरेक्टर किंवा 15 कॅरेक्टर एवढा पासवर्ड पाहिजे तर मिनिमम मॅक्झिमम तुम्ही टाकू शकता पॅटर्न द्यायचा आहे स्पेसिफिक रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज रीड ओनली म्हणजे त्याला चेंजेस नको आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हा ॲट्रिब्यूट देण्यासाठी वापरू शकता प्लेस होल्डर दिस ॲक्ट्स ॲज अ टेम्पररी लेबल शोईंग द पर्पज ऑफ अ टेक्स्ट फील्ड विदाउट रिक्वायरिंग अ लेबल टॅग बरोबर आहे लेबल टॅग न करता तुम्ही जस्ट तिथे जर म्हणजे असा एक गोष्ट घ्या लक्षात की समजा तुम्ही तिथे तिकडे आला तर तुम्हाला सबमिट बटन असं विचारतो अशा पद्धतीने ओके आय होप यू आर अंडरस्टूड दिस वेल सो दीज आर सम ॲट्रिब्यूट्स सो आय विल जस्ट रीड फॉर यू रिक्वायर्ड स्पेसिफाईज दॅट अँड इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड म्हणजे आपण म्हणतो ना की ती मँडेटरी आहे रिक्वायर्ड आहे ती फील्ड ती भरलीच पाहिजे तर त्याला आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला भरायचंच आहे तर त्याला आपण म्हणतो रिक्वायर्ड ऑटो कम्प्लीट म्हटल्यावरती स्पेसिफाईज वेदर अ फॉर्म ऑर इनपुट फील्ड शुड हॅव ऑटो कम्प्लीट वन ऑन ऑर ऑफ ऑटो फोकस म्हणजे काय द स्पेसिफाईज दॅट द इनपुट फील्ड शुड ॲटोमॅटिकली गेट फोकस वेन द पेज लोड बरोबर आहे म्हणजे आता एखादा तुम्ही सगळा फॉर्म बीम भरला तुम्हाला एक ऑटो फोकस झाला पाहिजे की डाउनलोड इट अँड प्रिंट इट मग त्याला आपण म्हणतो ऑटो फोकस हाईट वेट तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे मल्टिपल्स म्हटल्यावरती इथे मल्टिपल स्पेसिफाईज द यूजर इज अलाउड टू एंटर मोर दॅन वन व्हॅल्यूज इन द इनपुट एलिमेंट दिस वर्क्स विथ द इनपुट टाईप्स ऑफ लाईक ईमेल अँड फाईल ॲज वेल ॲज ओके सो अशा पद्धतीने काही ॲट्रिब्यूट्स आहेत आता हा जो HTMLचा मेटा टॅग आहे इथे जायच्या आधी मी तुम्हाला सम काही प्रॅक्टिकल्स मी इथे करून दाखवणार आहे तर ते प्रॅक्टिकलसाठी आता आपण काय करूया की आपल्या या ज्या डेस्कटॉपवरती मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल्स दाखवतो तिथे आपण येऊया आणि पाहूया की आपण प्रॅक्टिकल्स कसे करतो ते
ओके सो लेट अस सी की मी प्रॅक्टिकल्स मी कसे करायचे ते मी इथे दाखवणार आहे की जस जे आता आपण लर्न केलं त्याच्याबद्दल आपल्याला काही मी प्रॅक्टिकल्स तुमच्या समोर मी इथे मांडलेले आहेत सो कसं करतो आपण पहा की इथे प्रॅक्टिकल साठी मी प्रॅक्टिकल 1 हा जो काहीला केलाय तो यूजिंग ऍट्रिब्यूट्स बरोबर आहे आई होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजत असतील ऑलरेडी मी तुमच्यासाठी मी इथे हे काय केलेलं आहे की सगळ्या पद्धतीने व्यवस्थितपणे इथे लिहून ठेवलेलं आहे आता हा जो मी एक टाइप केलेला आहे डॉक टाइप HTML एक मी काय केलेलं आहे एक नोटपॅड मध्ये तुमच्यासाठी मी एक बनवलेला आहे HTML टॅग ओपन केला हेड ओपन केलं टायटल ओपन केलं आणि टायटल मध्ये मी लिहितोय फॉर्म्स इन HTML5 टायटल क्लोज त्याच्यानंतर हेड पण क्लोज आणि त्यानंतर मी बॉडी ओपन केली आणि बॉडी मध्ये आता मी फॉर्म तयार करतो एक काय करतोय फॉर्म तयार करतोय बघा आता कसं केलं मला फॉर्म मध्ये पहिल्यांदा सगळ्यात प्रथम काय करायचं आहे की यूजर कडून डेटा घ्यायचा आहे त्याचं पहिलं नाव मला घ्यायचं आहे मग मी नेम लिहिलं तर तिथे डिस्प्ले होणार नेम आता मी काय करतोय एलिमेंट कोणता घेतलाय बघा एलिमेंट टाइप घेतलाय इनपुट टाइप आणि त्याचा ऍट्रिब्यूट काय घेतला टेक्स्ट घेतला बरोबर आहे आणि तो ऑटो कंप्लीट झाला पाहिजे इज इट ऑटो कंप्लीट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो क्लोज केला BR आणि BR म्हणजे काय तर ब्रेक ब्रेक दोनदा ब्रेक दिला म्हणून तो काय करणार एक स्पेस सोडून अजून एक स्पेस करणार सोडणार आणि नंतर मग मला कुठे काय पाहिजे ईमेल पाहिजे ईमेलमध्ये मी पहा बरं आपण आता जे लर्न केलं तेच घेतलं इनपुट टाईप ॲट्रिब्यूट घेतला ईमेल आणि नेममध्ये काय आलं पाहिजे फक्त ईमेल आलं पाहिजे तो ऑटो कंप्लीट नको तर ईमेल आलाच पाहिजे म्हणून नेम त्याचा ईमेल घेतला पुन्हा ब्रेक ब्रेक त्यानंतर डेट ऑफ इन्सिप्शन्स म्हणजे तो कधी ॲड झाला आहे कुठल्या डेटला ॲड झाला आहे ते मला इथे पाहायचं आहे मग त्याचा इनपुट टाईप कसा घेतला मी डेट घेतला आणि नेम म्हणजे काय तर बर्थडे म्हटल्यावरती इथे बर्थडे मला तिथे त्याची टाकायची आहे इन्सिप्शन म्हटल्यावरती मला बर्थडे टाकायची आहे म्हणून बी डे काय केलेलं आहे मी तुमच्या पुस्तकातलाच हा एक्झाम्पल घेतलेला आहे बरं का मी माझं वेगळं काय असं टाकलेलं नाही पण तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतोय की कशा पद्धतीने आहे सो इथे पहा बरं आता ऑफिस टाईम घेतला आता ऑफिस टाईमचा मला टाईम टाकायचा आहे म्हणून आपला एलिमेंट काय असणार आहे तुमचा इनपुट टाईप आणि याचा ॲट्रिब्यूट काय आहे तर टाईम आहे आणि मी त्या टाईमला हा टाईम कुठला घेतला पाहिजे म्हणून मी इथे लिहिलं नेम आणि युजर टाईम म्हणजे कसं की जसा आता इथे तुम्हाला इथे दिसतोय हा सिस्टीमचा टाईम आहे तो टाईम तो इथे ॲटोमॅटिकली घेणार आहे मग नंबर ऑफ इयर्स कम्प्लिटेड म्हणजे जॉबला तुम्हाला किती वर्ष झाले आहेत मग बिटवीन 1 ते 100 मला द्यायचे आहेत तिथे पॉईंट्स मग मी इनपुट टाईप काय घेतला नंबर घेतला बघा मिनिमम काय सांगितलं आहे मी 1 मॅक्झिमम काय सांगितलं आहे 100 जर तुम्ही 101 टाकला तर तो घेणारच नाही येतं आहे लक्षामध्ये आणि तिथे काय आपल्याला एरर देतोय तेही आपण बघूया HTML5 आपण यूज करतोय मग तुम्ही तुम्ही म्हणाल की सर मग HTML5 पण नोटपॅडच वापरायचं काही असं नोटपॅड वापरायचं कारण गुगल ब्राउझर काय करतो त्याला ट्रीट करतो ॲज अ HTML5 म्हणून ओके ऑफिस फोन नंबर मी पुन्हा काय केलं आहे बघा इनपुट टाईप ॲट्रिब्यूट काय घेतलाय टेलिफोन घेतलाय नेम काय असणार आहे फोन आता त्याला मी काय करतोय की पॅटर्न दिलाय पॅटर्न फॉर्ममध्ये पाहिजे म्हणजे मला काय पाहिजे पॅटर्न फॉर्ममध्ये 0 to 9 म्हणजे आपण म्हणतो ना की पहिले 2 नंबर कसा पाहिजे कंट्री कोड पाहिजे म्हणून तिथे मी दिले 2 बरोबर आहे युजिंग ॲट्रिब्यूट सांगितलं ना बघा म्हणून 2 म्हणजे पॅटर्नमध्ये काय की पहिले जे 2 नंबर मी टाईप करणार आहे ते 2 नंबर कंट्री कोड झाले पाहिजेत नंतर डॅश आला पाहिजे नंतर 0 to 9 म्हटल्यावरती 10 नंबर ते पण रिक्वायर्ड आहेत जर तुम्ही टाकले नाही तर तो एरर द्यायला पाहिजे असं मी इथे सांगितलं हा पॅटर्न तुम्हाला समजला असेल हा कंट्री कोडसाठी 0 to 9 वापरणार पण तिथे किती नंबर आले पाहिजे 2 नंबर म्हणजे जे ब्रॅकेट्स चेंज झालेत बघा पॅटर्न दिला मला नंबर पाहिजे 0 to 9 पण हे जे 0 to 9 नंबर किती पाहिजे 2 डिजिट पाहिजे म्हणून त्याचा ब्रॅकेट कसा केला आहे बघा कर्ली ब्रॅकेटमध्ये नंतर मी डॅश दिला नंतर टेलिफोन नंबर कसे पाहिजे 0 to 9 आले पाहिजेत पण किती नंबर पाहिजेत मला 10 म्हणून कर्ली ब्रॅकेटमध्ये मी 10 आणि ते कसं पाहिजे रिक्वायर्ड मॅन्डेटरी फील्ड आहे ती भरलीच पाहिजे तुम्ही त्याशिवाय तुमचं सबमिशन होणार नाही आणि ॲड युअर होमपेज तुमचं होमपेज पण तुम्हाला ॲड करायचं आहे तर तिथे मी काय म्हणतो इनपुट टाईप URL जर तुमच्याकडे एखादी वेबसाईट असेल तुमच्या कंपनीची वगैरे तर तिथे तुमच्या कंपनीची वेबसाईट इथे द्यायची मी नेम लिहितो होमपेज BR आता इनपुट टाईप इमेज आता इथे मी इमेज काय घेतलं आहे की एक बटन टाकलं आहे मी तिकडे सबमिट नावाचं बटन टाकलं आहे इथे तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा की मी सबमिट टाईपचं एक बटन टाकलेलं आहे तर आता हे बटन मी काय केलं आहे त्याच्यासाठी मला डेस्कटॉपवरती मला त्याचा पाथ आणावा लागेल तो मी तो पाथ तिकडे घेऊन येतो जस्ट अ मिनिट हा
की तो 5 जर मी तिथे दिला नाही तर मला परत प्रॉब्लेम येईल कारण मी आता तुमच्यासाठी हे डेस्कटॉप जे बटन आहे ते मी काय केलं होतं इथे काढून ठेवलं होतं सो सबमिट बटन सबमिट बटन सबमिट बटन ओके सो दिस इज अ सबमिट बटन आहे ओके सो मी हे सबमिट बटन आता मी काय करतो कॉपी करतो आणि इथे आणून ठेवतो डेस्कटॉप वरती आणून ठेवतो काय होते पाहू आपण हो दिस इज अ सबमिट बटन ओके सो दिस इज माय सबमिट बटन तर पाहूया आपण याचा पाथ त्यांनी कसा दिला तो पाथ कसा ओळखायचा तर इथे बघ जो जस्ट अ मिनिट मी जरा एक पीपीटी ना ही जरा 2 मिनिट आपल्याला खूप त्रास देते सो मी हिला जरा थोडासा मी काय करतो की बंद करतो म्हणजे आपल्याला बरं पडेल आता याचा पाथ बघूया काय दिलाय पहा बरं पाथ काय आहे तर पाथ काय सी कोलन यूजर त्याच्यानंतर स्लॅश विद्या स्लॅश डेस्कटॉप तोच पाथ आहे का बघा बरं आपला येस सी कोलन यूजर विद्या स्लॅश डेस्कटॉप डॉट सबमिट बटन डॉट पी एन जी पी एन जीच आहे का ही फाईल येस पी एन जीच आहे बरोबर आहे सबमिट बटन फाईलचं नाव आहे ओके म्हणजे हे आपलं सगळं काय आहे बरोबर आहे आणि मग त्यानंतर मी हा फॉर्म क्लोज केला बॉडी क्लोज केली एच टी एम एल क्लोज केलं चला तर मग आता आपण प्रॅक्टिकली याचा रन करून बघूया की काय फरक पडतो आहे बरोबर आपल्याला बघूया बरं काय फरक पडतो आहे सो दिस इज मी राईट क्लिक करणार आणि ओपन विथ ब्राउझर गुगल क्रोम घ्या कुठलंही घ्या मी गुगल क्रोम घेतलं तरी काही मला फरक पडणार नाही आणि हा फॉर्म तुमच्यासमोर अवेलेबल आहे दिसतंय इकडे सो दिस इज द गुगल क्रोम ओके आणि अशा पद्धतीने आपण हा फॉर्म इथे आपण काय केलेला आहे क्रिएट केलेला आहे जर इथे आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन भरायची असेल तर आपण भरू शकतो सपोज मी म्हणतो साईश जांभळकर ओके मी एक इन्फॉर्मेशन इथे भरतो ईमेल आय डी आहे सपोज एस जे ए एम बी एच ए ओके सॉरी बी एच ए एल के ए आर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके मगाशी का ते पॉपुलेट का दाखवलं कारण मी ट्राय करून बघितलं होता म्हणून इथे मला डेट ऑफ बर्थ टाकायचे ओके सो ऑलरेडी इथे दाखवलेली आहे बघा इथे बघितले दिसू शकते टाईम टाकायचं आहे तर टाईम अशा पद्धतीने बघा आता करंट टाईम किती झालं 10:09 झाले समजा जर मी हेच टाकलं तर हेच मिळणार आहे बरोबर आहे इथे क्लिक केलं की करंट टाइम येतो थोड्या वेळाने आता समजा इथे 10:10 झाले तर इथे 10 डायरेक्टली तो 9:00 10 येणार 10:10 येणार येते ए एम आहे का पी एम आहे तुमच्यावरती आहे तर 10 आता करंट टाईम टाकला नंबर्स ऑफ इयर कम्प्लिटेड बघा आता मी समजा जर मी इथे 101 हा टाकतो काय एरर देतोय का वगैरे बघूया आपल्याला घेतला का त्याने बघू आपण काय होत आहे 101 घेत नाही बघा दिसतंय याच्या पुढे बघा 101 घेत नाही येतो म्हणजे मला 1 ते 100 मध्येच टाकायचे मी सपोज म्हणतो की मला 5 वर्ष झाले ऑफिस फोन नंबर मग मी तुमचा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर पहिला कंट्री कोड टाका आणि जर समजा तुम्हाला टेलिफोन नंबर द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल 20 बरोबर आहे मग आता इथे 10 अंकी तर तुमचा टेलिफोन नंबर कधी नसतो मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी रिक्वायर्ड काय सांगितलं आहे 10 अंकी पाहिजे बरोबर की नाही मग इथे 202 असं तुम्ही तर लिहिलेलंच आहे कंट्री कोड तर लिहिलेलंच आहे मग कंट्री कोड लिहून मी समजा 91 लिहिलं बरोबर आहे त्यानंतर 10 अंकी म्हटल्यावरती एस टी डी कोड सकट झाला कारण आता 8 नंबर आपले कसे असतात लँडलाईन असतात मग 8 नंबरच्या ऐवजी मी पहिला एस टी डी कोड लिहितो आपला पुण्याचा एस टी डी कोड काय 20 मग आता समजा मला 8 नंबर टाकायचं समजा 2691 ओके त्याच्यानंतर 0 आणि मी म्हणतो 352 ॲक्च्युअल हा माझा ऑफिसचा माझा पर्सनल नंबर होता तिकडचा माझ्या ऑफिसमध्ये मी जिथे काम करतो त्यामुळे पाहूया बरं आपलं बरोबर आहे का 2012345678910 येस करेक्ट आहे आणि मी आता माझ्या ऑफिसची मी प्रिवियस ऑफिसमध्ये जिथे होतो त्याचा मी एक यू आर एल इथे टाकलेला आहे तो यू आर एल कसा घ्यायचा तर मी इकडे तुम्ही जर इथे नवीन टॅब ओपन करून दाखवतो मला माहीत नसेल यू आर एल तर मी जस्ट मी माझ्या ऑफिसचं पूर्वीच्या ऑफिसचं मी फक्त काय करायचं व्ही एस आय पुणे टाकलं की वेबसाईट यायची तर इकडे तुम्हाला दिसते का इथे तुम्हाला वेबसाईटचं हे जे पेज दिसतंय इथे तुम्हाला काय मिळणार आहे इथे जर तुम्ही असं क्लिक केलं राईट क्लिक करून तर तुम्हाला इथे तुमचा यू आर एल मिळतो हा यू आर एल आहे तुमचा सो जस्ट इथे काय करतो मी कॉपी करतो आणि तेच मी इथं आणून काय करतो टाकून देतो सो पेस्ट मग ते ॲटोमॅटिकली पेस्ट झालं कारण हा यू आर एल ह्या ॲच टाईपमध्ये येत असतात ओके आणि अशा पद्धतीने माझं हे सगळं झाल्याच्या नंतर मी काय करतो आता इथे सबमिट करतो जर माझा डेटा पूर्ण बरोबर असेल तर इथे संपूर्ण ॲटोमॅटिकली ब्लँक येणार पहा जर एखादी एरर कुठे असेल तर मात्र येणार नाही काय होतं पाहू सबमिट येस आलं
आता मी समजा इथे 101 करतो काय होते पाहू 102 करूया आणि सबमिट करण्याचा प्रयत्न करू बघा व्हॅल्यू मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 100 म्हणजे हे पाहिजे बरोबर आहे मग समजा जर मी इथे 99 टाकलं तर घेईल का घेतोय पण आता इथे बाकीच्या सगळ्या फील्ड भरणं गरजेचं आहे पण मगाशी त्यांनी काय कलर एरर दिला 102 टाकला तर व्हॅल्यू मस्ट बी 1 to 100 म्हणजे हे व्हॅलिडेशन HTML 5 मध्ये येतं आय होप की तुम्हाला हा प्रोग्राम चांगल्या रीतीने समजला असेल तर मी आता हा प्रोग्राम इथे मी बंद करतो आणि आपल्या पुन्हा ज्या HTML वेब याच्या वरती येतो आणि तुम्हाला हा पुन्हा प्रोग्राम इथे पूर्ण दाखवलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हा प्रोग्राम चांगल्या रीतीने समजला असेल आता इथे मी पॅटर्न इनपुट तर मगाशीच दाखवलं होतं तुम्हाला मगाशीच तर सगळे मी याच्यामध्येच दाखवले पॅटर्न इनपुट वगैरे सगळं काही तर मी इथे पॅटर्न पण दाखवलं सगळं पाठ दाखवलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी हा प्रोग्राम दुसऱ्यांदा चुकून मी तुमच्यासाठी बनवला मी पहिल्यांदा तो विदाऊट पॅटर्न बनवायचा माझा चालला होता पण तो मी ॲट्रिब्यूटमध्ये मी पॅटर्न काढायला विसरलो बट नो वरी की सेमच आहेत सगळ्या गोष्टी सेम असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे फक्त मी पॅटर्न काढलं तर मला काय होणार आहे की फक्त टेलिफोन नंबर येईल असं असतं ओके आता हे युझिंग मल्टिपल इनपुट आता मल्टिपल इनपुट म्हटल्यावरती काय होतं आहे पहा बरं जस्ट अ मिनिट हां मी मल्टिपल इनपुटसाठी आता हे काय करतो ओपन करतो आता मल्टिपल इनपुट मला समजून सांगायचं जो की आपण ॲट्रिब्यूट्स मगाशी पाहिला होता मल्टिपल इनपुटचा तर तो आता आपल्याला इथे पाहायचा आहे तर पाहूया आपण कशा पद्धतीने तो मल्टिपल इनपुट असणार आहे तर इथे पहा मल्टिपल इनपुटसाठी मी काय करतो आता की ईमेल इथे फक्त काय केलं मल्टिपल केले दिसतंय का म्हणजे मी मल्टिपल ईमेल्स मला टाकायचे असतील मल्टिपल फोन नंबर्स मला टाकायचे असतील तर इथे रिक्वायर्डचे इथे मी मल्टिपल टाकलं तरी होऊ शकतं पण आपण मोस्ट प्रॉब्ली ईमेल्सच मल्टिपल आपले असतात जर तुम्ही पहिला प्रोग्राम म्हणजे पहिलं प्रॅक्टिकल आणि आताचं प्रॅक्टिकल जर तुम्ही पाहताल तर तुम्हाला हा डिफरन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल मगाशी फक्त ईमेल होता आणि आता फक्त काय आहे मल्टिपल ईमेल आहे येतं आहे फक्त मल्टिपल हा शब्द ॲड झाला आहे मग मगाशीच्या हा प्रोग्राम किंवा मगाचा जो प्रॅक्टिकल आहे तो मी जस्ट रन करून तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये मी मल्टिपल ईमेल घेऊ शकतो का तर पॉसिबल नाही आहे बघा बरं तर मी इथे पुन्हा वेगळं नाव टाकतो सपोज आपल्या स्टुडंटचं नाव टाकूया सपोज कुणाल सपकाळे ओके आणि इथे मी सपोज ईमेल काही एक टाकतो सपोज वी सपोज कुणाल डॉट सपकाले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके सपोज डेट ऑफ बर्थ समथिंग एल्स काही घ्या ओके सपोज 01 त्याच्यानंतर 01 2000 समथिंग एल्स 1 वगैरे असेल करंट टाईम आता बघा 14 यायला पाहिजे इथे 14 आहे ना मगाशी 9 होता तर आता 14 यायला पाहिजे आला ओके आता इथे बघा की मी आता इथे मल्टिपल ईमेल टाकायचा प्रयत्न करतो सपोज मी म्हणतो आता सपकाले कुणाल ओके ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पण घेईल का बघूया आता आपण माझा एक ईमेल टाकतो ॲज जांबलकर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अजून एक ईमेल टाकूया सपोज साईश ॲट द रेट 123 ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके जस्ट अ मिनिट हां बॅटरी तर हे मल्टिपल ईमेल मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो काय करतो आहे घेईल की नाही मला माहीत नाही आहे ओके ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ओके सो आता तो काहीतरी एरर तर नक्कीच देणार हाच नंबर घेतो आणि URL हा एक घेतो सबमिट बघा काय झालं अ पार्ट फॉलोइंग ॲट द रेट शुड नॉट कंटेन द सिम्बॉल दिस म्हणजे तो काय करतो आहे की तो घेत नाही आहे तेवढे ईमेल मग आता ह्यासाठी आपण काय करतो आहे तर हा मल्टिपलचा एक प्रोग्राम तयार केला आणि मल्टिपलचा प्रोग्राम तयार केल्यानंतर त्याला जर मी रन केलं तर तो मल्टिपल ईमेल आपल्याला इथे तो घेणार आहे बघा मी एवढे ईमेल्स टाकलेत पाहूया आपण सपोज मी पहा हा एक ईमेल घेतला
आता रिक्वायर्ड फॉरमॅट रिक्वेस्टेड फॉरमॅट म्हटल्यावरती सरनेम पण त्याला पाहिजे, ऑटो कंप्लीट म्हटलं होतं ना आपण तिथे. चलो कम टू द पॉइंट्स, व्हाट हॅपन, प्लीज मॅच द रिक्वेस्टेड फॉरमॅट. काय रिक्वेस्टेड फॉरमॅट, आता इथे प्रॉब्लेम तर काही यायला नाही पाहिजे. अच्छा नेमला पण मी बघा इथे ऑटो कम्प्लीट पॅटर्नमध्ये ए झेड असं दिलेलं आहे आणि प्लस दिलेलं आहे. म्हटल्यावरती इथे ऑटो कम्प्लीट पॅटर्न म्हटल्यावरती मला डॉट देता द्यायचं आहे का पाहूया आपण बरं, डॉट द्यायचं आहे का नाही होत आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, काय दिलं आहे, इनपुट टेक्स्ट ऑटो कम्प्लीट पॅटर्न ए झेड ए झेड ओके प्लस, तर बरोबर आहे पॅटर्न तर बरोबर आहे, पाहूया मग. संतोष एस झांबळकर दुसरा पॅटर्न काय आपला बघूया, तो पॅटर्न नंतर चेक करूया. मी ऑटो कम्प्लीटच ठेवतो फक्त त्या पॅटर्नला. हा पॅटर्न वर्क होत नाही आहे, तो जस्ट मिनिट बघूया आपण काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर पाहूया आपण कसं करता येईल काय करता येईल. तरी पण मॅच होत नाही आहे. व्हॉट हॅपनिंग, लेट अस चेक काय चुकलं का कोडिंगमध्ये. आय थिंक काही चुकलेलं तर दिसत नाही आहे. आपण एकदा पुन्हा एकदा रन करून पाहूया काय होतं आहे आणि त्याच्यानंतर पाहूया, कारण प्रोग्राम तर लास्ट टाईम आपण रन करून पाहिले त्यावेळेस ते एकदम बरोबर आहेत, तरी काही चुकतंय का आपण पाहूया. इथे पॅटर्न हा मल्टिपल इनपुटचा मल्टिपल आहेच आहे. ओके लेट अस चेक काय होतंय, ओपन विथ गुगल प्रो. इकडे सपोज मी इथे बरेचसे ईमेल्स आय डी टाकतो, त्यानंतर दोनच टाकून बघूया काय होतं आहे बघू. टाईम जो रिक्वायर्ड टाईम आहे आत्ताचाच टाकला 5, नंबर पण सेम येस ओके. सो इथे समथिंग एक एरर काहीतरी असेल त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आहे, म्हणजे मल्टिपल ईमेल्सला मला मगाशी प्रॉब्लेम देत होता आता प्रॉब्लेम दिला का त्याने, नाही. सो दिस इज अ मल्टिपल टॅग ओके. नाव आता एक जो नेक्स्ट टॅग आहे तो म्हणजे मेटा टॅग. आता मेटा टॅगचा काय वापर आहे, जस्ट आय विल शो यू मेटा टॅग काय असतं. सो मेटा टॅगमध्ये जर तुम्ही आता पाहायला गेलात तर मेटा टॅग म्हटल्यावरती काय, ओके तर मेटा टॅग म्हटल्यावरती काय, तर ह्या मेटा टॅगचा इथे आपण आता काय करूया, इथे अभ्यास करूया. व्हॉट यू मीन बाय द मेटा टॅग. आय होप की तुम्हाला हे सगळे प्रॅक्टिकल्स चांगल्या रीतीने समजले असतील आता ओके. सो आता मेटा टॅग म्हणजे काय तर त्याचा उपयोग करूया आणि मेटा टॅगच्या नंतर आपण काय करूया की तुम्हाला इथे लक्षात घ्या की कशा पद्धतीने आता आपण ह्या मेटा टॅगचा वापर करतो. आता मेटा टॅग हा HTML5 एक फेमस टॅग आहे किंवा अतिशय महत्त्वाचा टॅग आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या मेटा टॅगमुळे आपल्याला काय होतं की वेबपेजमधलं कंटेंट समजतं. वेबपेजमध्ये आपल्याला SEOसाठी त्याचा उपयोग होतो. SEO म्हणजे काय तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे जर तुम्ही आता बघा की गुगलमध्ये गेलात आणि जर काही टाकलं 11th ॲडमिशन, आता 11th ॲडमिशन चाललेलं आहे, तर लगेच त्या 11th ॲडमिशनची डायरेक्ट इथे URL येते. मग हे कशामुळे होतं, तर ह्या मेटा टॅगमुळे होतं. म्हणजे त्या वेबसाईट क्रिएट करताना
त्याच्यामध्ये मेटा टॅगचा वापर केलेला असतो. तो कसा तो तुम्हाला मी दाखवतो. द मेटा टॅग इज अ टॅग इन HTML दॅट डिस्क्राइब सम एक्स्पेक्ट ऑफ कंटेंट ऑफ अ वेब पेज. द HTML मेटा टॅग इज यूज बाय सर्च इंजिन टू सर्च अ इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोव्हाइडेड विथ द वेब पेज, जे मी आता तुम्हाला सांगितलं. दिस इज अ एम्प्टी टॅग सिंग्युलर टॅग विच कॅरीज इन्फॉर्मेशन विथ इट इट्स ॲट्रिब्यूट. आणि द मेटा टॅग इज प्लेस बिटवीन द हेड अँड हेड टॅग्स ओनली, बॉडीमध्ये नसतं. मेटा डेटा विल नॉट बी डिस्प्ले ऑन द वेब पेज. पण तुम्ही त्या मेटा टॅगमध्ये जे काही तुम्ही डेटा फिल्ड केलेला आहे ना, तो डेटा मात्र तुम्हाला वेब पेजवरती कधीच दिसत नाही. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हा गाळलेल्या जागेला किंवा रिकाम्या जागा फिलिंग द ब्लँक्सला येणारा प्रश्न आहे, एका वाक्यात येणारा 100% प्रश्न आहे. डॅश विल नॉट डिस्प्लेड ऑन द वेब पेज, कुठला डेटा तर मेटा डेटा दिसत नाही. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता ह्याचे ॲट्रिब्यूट्स बघा कसे आहेत. नेममध्ये आपण काय काय टाकू शकतो, तर द व्हॅल्यू ऑफ द नेम ॲट्रिब्यूट कॅन बी रिलेटेड टू एनी ऑफ द फॉलोइंग. ऑथरचं नाव टाकू शकता, डिस्क्रिप्शन काय ते टाकू शकता, कॉपीराईटचा डेटा टाकू शकता, कंटेंटमध्ये तुम्ही काय टाकू शकता, ऑथर कंटेंट, बालभारती वगैरे, हे सगळे तुम्हाला कंटेंट दिलेले आहेत. हे त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत मेटा टॅगचे, हे आपण इथे वापरू शकतो. येतं आहे लक्षामध्ये तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते. सो अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. आणि आता ह्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी इथे दाखवतो, चांगल्या रीतीने दाखवतो. पहा बरं आता इथे कशा पद्धतीने आपण वापर करणार आहोत. मी तुमच्यासाठी इथे एक काय केलेलं आहे की प्रोग्राम बनवलेला आहे. आणि एक तो काय केलेला आहे की तो प्रोग्राम बनवला आहे, तो कसा बनवला आहे तुम्ही इथे पाहू शकता की हा मेटा टॅग आहे. ह्या मेटा टॅगला मी आता ओपन करतो, नोटपॅड प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो की बघा, तुम्हाला सांगितलं की आपण फक्त आणि फक्त हेडमध्येच मेटा डेटा लिहू शकतो. आणि बॉडीमध्ये मी आता एक पॅरेग्राफ लिहिला, आणि जर ह्याला मी रन केलं, ह्याचा हा मेटा डेटा जो लिहिला आहे ना मी, तो तुम्हाला बिलकुल दिसणार नाही. पाहायचं आहे, पहा बरं ते रन करतो मी, फक्त मला पॅरेग्राफमध्ये जे लिहिलं आहे ना तेच दिसणार. वेलकम टू HTML फाईल. आता ह्याचा नेमका उपयोग कसा होतो की पहा, आता समजा आता इथे मी जर मी HTML जर असं टाईप केलं, बरोबर आहे, आणि मी एंटर मारलं, बरोबर, तर इथे तो HTML ज्या ज्या वेबसाईटमध्ये HTML पाहिजे इथे HTML, ओके, HTML मी इथे जर टाईप केलं आणि एंटर मारलं, तर मला इथे पहिली वेबसाईट दिली w3school.com. मग ह्याच्यावरती जर मी क्लिक केलं आणि न्यू टॅबमध्ये जर आलो, तर ह्याच्यामध्ये बरंचसं तुम्हाला इथे HTML आलेलं आहे. पण तीच वेबसाईट का आली, कारण मी सर्च इंजिनने माझं ऑप्टिमाइज केलं. किंवा तुम्ही HTML ऐवजी दुसरं कोणतंही टाका. सपोज आता मी तुम्हाला म्हटलं की eleventhadmission.org, बरोबर आहे, मग इथे मी admission.org क्लिक केलं, तर बघा मुंबई आणि FYJC दोन्ही आले. मुंबई रिजनसाठी वेगळं आणि ह्याच्यासाठी वेगळं आहे. जर मी ह्या वेबसाईटवरती क्लिक केलं तर ह्याचा मला मेटा डेटा पाहायचा असेल, तर ह्याचा मेटा डेटामध्ये जर पाहायचा असेल तर मी काय करणार, ह्या वेबसाईटवरती आलो, राईट क्लिक केलं आणि इन्स्पेक्टवरती क्लिक करा. आणि इन्स्पेक्टवरती क्लिक केल्यावरती इथे पहा, मला आता त्यांनी वेबसाईट बनवताना काय केलं बघा, की बॉडीला मी पहिलं क्लोज करतो आणि बघा हेडमध्ये मेटा डेटा कुठे दिसतंय का, येस, मेटा कॅरेक्टर. बघा मेटा नेम काय, डिस्क्रिप्शन, लॅटेस्ट अपडेट, स्टॅटिक्स कॅरेक्टर, मेटा नेम, व्ह्यू पॉईंट, बरोबर आहे. इथे बघा, इथे मेटा डेटामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन दिसते का तुम्हाला, मेटा कॅरसेट, ओके, पहा फेमस 11th admission कुठे लिहिलं आहे का, मेटा डेटा यामध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला, मेटा कॅरेक्टरच आहे. आपण HTMLचंच आपण घेऊया. ओके, अजून काय करू शकतो आपण, तर सपोज मी म्हणू शकतो की पुणे 11thadmission.org ह्याचा मेटा डेटा बघूया काय काय दाखवतो आपल्याला. इन्स्पेक्ट, हेडमध्ये आलो, बघा स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, मेटा नेम, डिस्क्रिप्शन, लॅटेस्ट अपडेट, व्ह्यू पॉईंट, ओके, हे सगळे ह्या असे हे काही हे असतात. मग या अजून एक तुम्हाला दाखवायचं, तर मी HTML जर दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल. HTML जर मी टाकलं तर मला इथे काय होतं आहे की बघा, मी HTML जर टाकलं, ट्युटोरियलचा हा वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर समजा जर मी याच्या राईट क्लिकला इन्स्पेक्ट केलं आणि जर मेटा डेटा बघितलं, ओके, तर त्याच्या मेटा डेटामध्ये तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये त्यांनी काय काय डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. मग ह्याच्यामुळे उपयोग काय होतो त्या गोष्टीचा, जर इथे नीट बघा, इथे हेडमध्येच ना, हा येस,
मेटा कॅरेक्टर हे तर आहेच, हे तर सगळे कीवर्ड बघा, कीवर्ड्स HTML, CSS, JavaScript, SQL, PHP हे जे कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स तुम्ही इथे टाकले रे टाकले की पहिलं तुम्हाला डायरेक्ट कुठे करणार इकडे, आणि हेच तुमचं डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला दिसतंय बघा, वेल ऑर्गनाइज अँड इझी टू अंडरस्टँड वेब बिल्डिंग ही डिस्क्रिप्शन झाली, ही डिस्क्रिप्शन त्यांनी लिहिली आहे बघा, डिस्क्रिप्शन वेल ऑर्गनाइज अँड इझी टू अंडरस्टँड वेब बिल्डिंग ट्युटोरियल्स विथ लॉट्स ऑफ एक्झाम्पल ऑफ हाऊ टू यूज HTML, CSS ही डिस्क्रिप्शन ज्यावेळेस इथे असते ती इथे लिहिलेली आहे. मग आपल्याला 11ORG ची जर डिस्क्रिप्शन पाहायची असेल तर आपण इथे पाहू शकतो, तर ते त्यांनी जर म्हणजे हे जर केलं नसेल, कारण आता ही सिक्युअर्ड ॲडमिशनची साईट असल्या कारणामुळे खूप सिक्युअर्ड केलेली आहे, तर आपण पाहूया त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला दिसतं आहे का. आता इथे आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन पाहण्यासाठी आपण काय करूया, परत पाठी येऊया, आणि जर इथे तुम्ही पाहिलं की 11 सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन हे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, याच्यामध्ये जर आपण इन्स्पेक्टमध्ये जाऊन पाहिलं दिसत आहे का आपल्याला, तर आपण पाहूया. इन्स्पेक्टमध्ये आलो, बरोबर आहे, पहा बरं मेटा डेटामध्ये दिसत आहे का डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन इथं हे ड्यूज पहिलं बंद करूया, हे वेगळे टॅब्स आहेत. आपल्याला कशामध्ये आपण पाहतो, मेटा डेटाचा टॅब हेडमध्ये पाहतो, तर हेडमध्ये ओपन करा डिस्क्रिप्शन. लॅटेस्ट अपडेट्स अँड स्टॅटिक्स कंटेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे, तर मग जे काय ते लॅटेस्ट अपडेट करतील ते तिथे ॲटोमॅटिकली येणार. आता लास्ट टाईमचं अपडेट त्यांचं फक्त एवढंच होतं की काय 11th सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन, ओके, आणि इथे ॲडमिशन प्रोसेस फॉर स्टँडर्ड अँड डिफाईन 6 ऑनलाईन ॲडमिशन एरियाज एवढंच त्यांनी दिलेलं आहे. मग जे काही त्यांचं लॅटेस्ट अपडेट येईल ते त्या पद्धतीने इथे व्ह्यू हे होत जाईल व्ह्यू. मग ह्याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होतो ह्या मेटा डेटाचा, तर एकच गोष्ट की ती म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या मेटा डेटाचा उपयोग फक्त आणि फक्त कशासाठी होतो, तर तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमाइज करण्यासाठी इथे त्याचा उपयोग केला जातो. आता मेटा कॅरेक्टर हा UTF हा बाय डिफॉल्ट आहे, हा कशासाठी वापरला तो इंडियन कॅरेक्टर, आणि बिग फाय हा चायनीज कॅरेक्टर आहे. तर आपण UTF तुम्ही प्रत्येक वेबसाईटवरती जर तुम्ही कॅरेक्टर जर बघताल तुम्हाला UTF 8 तुम्हाला पाहायला मिळेल, ओके. मग याचे तुम्ही स्टँडर्ड टाईम टाकू शकता, ह्या सगळ्या गोष्टी इथे टाकू शकता. सो दिस इज अबाउट द HTML 5's ॲट्रिब्यूट. आपण आतापर्यंत मेटा टॅग ह्या ॲट्रिब्यूट्सपर्यंत आपण इथे चांगल्या रीतीने अभ्यास केला, आणि आय होप की